श्री स्वामी समर्थ लवकरच शारदीय नवरात्रीला सुरुवात होईल नवरात्रीमध्ये आपण सर्वजण नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो घरामध्ये घटस्थापना केलेली असते अशामध्ये घरामधले जे देव आहेत ते देव हलवायचे का आपली जी रोजची नित्याची पूजा आहे म्हणजे देवांना स्नान वगैरे घालणे तर अशी आपली रोजची देवपूजा करायची का एका घरामध्ये दोन घट बसवावे का म्हणजे जर सुनबाई जर कामानिमित्त मुलगा असून जर बाहेरगावी राहत असतील तर त्यांनी तिकडे घट स्थापना करावी का याशिवाय सासूने आणि सुनेने घरामध्ये दोघीनेही उपवास करावे का किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तीने घरामध्ये उपवास करावे का तर असे बरेचसे प्रश्न पडतात तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओवरती मिळतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया घटस्थापना किंवा शारदीय नवरात्र हा उत्सव प्रत्येकाकडे आपापल्या कुळाचाराप्रमाणे साजरा केला जातो कारण की हा जी ही जी घटस्थापना आहे ती पूर्णपणे आपल्या कुलदैवताला आपल्या कुलदेवीला समर्पित असते त्यामुळे आपल्या कुलाचाराप्रमाणे प्रत्येकाकडे घटस्थापना वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते तर ज्यांची जी कुलदेवी आहे किंवा कुं त्यांचा जो कुलदेव आहे तर त्यांच्या कुळाचाराप्रमाणे घरामध्ये घटस्थापना केली जाते घटस्थापना करण्या चे अनेक प्रकार आहेत याशिवाय घटस्थापना केल्यानंतर काही जण घटस्थापनेमध्ये फक्त कुलदेवताचे कुलदेवीचे टाक बसवतात व इतर देव हे विड्याच्या पानावरती बसवत नाहीत आणि त्यांची रोजची देवपूजा केली जाते तर काहींना प्रश्न पडतो देव हलवावे का तर जी घटस्थापना आहे ती आपापल्या कुळाचाराप्रमाणे केली जाते त्यामुळे तुम्ही यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ पाहून वेगळ्या पद्धतीने काहीही नवीन करायला जाऊ नका कारण की त्यामुळे तुम्ही तुमच्या देवाचा देव तुमच्यावरही नाराज होतील आणि सांगणाऱ्यावरही होतील कारण की कुल जी घटस्थापना आहे ती आपल्या कुळाचाराप्रमाणेच केली जाते पहिल्यापासून आपल्या घराण्याप्रमा घराण्यामध्ये म्हणजे आपलं जे आडनाव आहे त्या आपल्या घराण्यामध्ये जे पहिल्यापासून ज्या प्रकारे घटस्थापना केली जाते त्याचप्रकारे ती कंटिन्यू करावी लागते तसंच ते पुढच्या पिढीमध्ये देखील करावी लागते आपण नव्याने किंवा कोणीतरी सांगितलेलं आहे ती गोष्ट आम्हाला खूप आवडली म्हणून हे करायचं नाही फक्त आपल्या घराण्यामध्ये पहिल्यापासून कसं केलं जातं त्याच पद्धतीने घटस्थापना केली जाते तर काही ठिकाणी घटस्थापना करतात त्यावेळी फक्त टाक पूजले जातात विड्याच्या पानावरती रोजची पूजा रोज केली जाते तर काहींकडे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं तसं आमच्याकडे सगळेच देव विड्याच्या पानावरती ठेवले जातात आणि दसरा होईपर्यंत दसऱ्याच्या दिवशीच हे देव उचलले जातात म्हणजे उपवास सोडल्यानंतर तर त्यासाठी त्या अगोदर त्या देव हलवले जात नाही तर तुमच्याकडे जी काही परंपरा आहे ती तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्या माणसांना विचारून त्यानंतर तुम्ही याविषयी घरामध्ये चर्चा करून तुमचे देव हलवायचे की नाही हे तुम्ही ठरवू शकता कारण की कुणीतरी सांगितलं म्हणून करण्याची ही गोष्ट नाही प्रत्येकांच्या पद्धती कुळाचार हा वेगवेगळा असतो आमच्याकडे सांगायचं झालं सा तर घटस्थापनेच्या दिवशी पंचामृताने घरातील सगळ्या देवांना स्नान घातलं जातं आणि विड्याच्या पानावरती हे देव बसवले जातात त्यानंतर ज्या ज्यावेळेस दसरा असतो त्या दिवशीच हे देव काढून त्यांना स्नान घातलं जातं तर याला देव घटी बसलेत असं देखील म्हटलं जातं त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये दे, आपण देव हलवायचे नाहीत किंवा जी घटस्थापना केलेली आहे किंवा तिथे जे टाक ठेवलेले आहे ते देखील हलवायचे नसतात आतर काहींना प्रश्न पडतो की आपण कुंकुमार्जन कसं करावं तर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती किंवा तुमच्या जी कुलदेवतेची मूर्ती असेल तर तुम्ही तिथेच फोटोवरती वगैरे करू शकता फक्त आपल्याला हलवायचं नाही त्यानंतर तुम्ही एका तामणामध्ये सुपारी घेऊन त्या सुपारीची कुलदेवी किंवा माता लक्ष्मी म्हणून स्थापना करून त्यावरती देखील कुंकुमार्चन करू शकता परंतु आपल्या देवघरातील जे देव आहे जे टाक आहे ते आमच्याकडे हलवले जात नाहीत ते तसेच ठेव जातात कारण की ह्या नऊ दिवसामध्ये देव घटी बसलेले असतात आणि सूक्ष्म स्वरूपात आपली कुलदेवी आपली देवी आपले कुलदैवत आपल्या घरामध्ये नऊ दिवस वास करत असतात त्यासाठी आपण आपण हे देव हलवायचे नसतात आणि पूर्ण आपल्या कुळाचाराप्रमाणे पूर्ण नियम पाळून आपण घरामध्ये घटस्थापना करावी तर काही ठिकाणी जर सून आणि जर, जर जे मुलगा सून जर बाहेरगावी राहत असतील जॉबनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त तर त्यांनी त्यांच्या घरी घट बसवावे का तर नाही एका घरामध्ये एकच घट बसवला जातो एका घडामध्ये एका घरामध्ये जास्तीचे घट बसवत नाहीत आपली जी मेन माणसं आपली जी वडीलधारी माणसे ज्या घरात आहेत त्या ठिकाणीच घट बसवला जातो बसून सेपरेट राहत असतील तर त्यांनी त्यांच्याकडे घट बसवू नये त्यांनी फक्त नऊ दिवस देवीची उपासना केली अखंड दिवा लावला तरीही चालतो परंतु घट हा एका घरामध्ये एकच बसवला जातो त्यानंतर असा प्रश्न पडतो की उपवास घरातील अनेक लोकांनी केला तरी चालतो का तर हो चालतो उपवास हा तुम्ही कितीही जण करू शकता फक्त घटस्थापना एकाच ठिकाणी आपल्याला करायची आहे आणि तुम्हाला जर उपवास करण्याची इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकता परंतु यामध्ये नियम असा आहे की तुम्ही एकदा उपवास धरला तर हा उपवास तुम्ही तुमच्या घराण्या घराण्यामध्ये जसा आहे तसा तो उपवास करावा लागतो जसं की काही ठिकाणी एकदा उपवास धरल्यानंतर तो कायमस्वरूपी करावा लागतो काही ठिकाणी एकदा उपवास धरल्यानंतर तो तीन वर्ष केला जातो तर तुमच्या घरामध्ये जशी परंपरा आहे त्यानुसार तुम्ही उपवास करावा तुम्हाला जर तुम्ही हौसेने करायचे की हे करते ती करते म्हणून मला करण्याची इच्छा आहे तर तुम्ही खूप जोशामध्ये येऊन नवरात्रीचा उपवास करायला जाऊ नका त्या अगोदर त्याची पूर्णपणे माहिती घ्या कारण की तुम्हाला झेपतय का सोसतंय का हे अगोदर जाणून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही उपवास करायला जावा कारण की तुम्ही या वर्षी उपवास केला आणि पुढच्या वर्षी केला नाही असं चालत नाही एकदा उपवास केल्यानंतर तो कायमस्वरूपी केला जातो त्यासाठी तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही नवर नवरात्रीचा उपवास करू शकता तर काही ठिकाणी नवरात्रीचा उपवास घरातील एक स्त्री धरते म्हणजे जी सासू वगैरे असेल तर त्यांनी हा उपवास धरला जातो त्यांना सोसत नसेल तर हा उपवास सुनेकडे दिला जातो अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये एक जरी एकीने जरी उपवास धरला तरीही चालतो त्यासाठी तुम्ही जर हौसेने धरणार असाल तर पुढे आपल्याला झेपतंय की नाही झेपतंय हे विचार करून तुम्ही उपवास करावा जर ज्यांना घट बसवणे शक्य नाही ज्यांच्याकडे घट बसवले जात नाहीत किंवा ज्यांच्याकडे उपवास केला जात नाही तर त्यांनीसुद्धा तुम्ही जर काहीच करू शकत नसाल तर तुम्ही देवीची मनोभावे नऊ दिवस पूजा करू शकता अखंड दिवा लावू शकता अखंड दिवा लावण्याला काहीही नियम नाहीत जर तुमच्या घरा घरामध्ये जर गावी जर घटस्थापना करत असेल जर तुम्ही जर सेपरेट राहत असाल तर तुम्ही जिथे राहता तिथे तुम्ही अखंड दिवा लावू शकता तुमच्या इच्छेने तुम्ही अखंड दिवा लावू शकता घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता कुंकुमार्जन करू शकता या दिवसांमध्ये तुम्ही देवीचं मंत्र जप करू शकता तुम्हाला होईल होईल शक्य तेवढी हो तुम्ही देवीची सेवा करू शकता घट नसले म्हणून अखंड दिवा नये असा काहीही नियम नाही तुम्ही तुमच्या इच्छेने अखंड दिवा लावा परंतु अखंड दिवा लावत असताना काही नियमांचं देखील पालन करणं आवश्यक आहे अखंड दिवा लावल्यानंतर आपण कुलूप घालून कुठेही जाऊ नये म्हणजे सूक्ष्म स्वरूपात देवी आपल्या घरामध्ये वास करत असते अखंड दिवा लावला तर त्याला एकटं सोडलं जात नाही दिवा विजू दिला जात नाही तर अखंड दिवा कसा लावावा अखंड दिवा लावण्याबाबत काय नियम आहे याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपलं घर स्वच्छ असावं घट बसायच्या अगोदरच आपलं घर आपण पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे घटस्थापनेच्या अगोदरच आपल्याला पूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे घरातील जाळं जळमटे काढून घ्यायचं आहे घर स्वच्छ लकलकीत करून घ्यायचं अंधरुण पांघरून देखील तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता कारण की या नऊ दिवसामध्ये देवी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते त्यामुळे आपलं घर स्वच्छ असायलाच हवं आणि कारण की जिथे स्वच्छता आणि शांतता असते अशा घरामध्ये देवीचा कायमस्वरूपी वास असतो त्यासाठी आपण उंबरट्यावरती हळदीचं लेपन करू शकता तुम्ही मुख्य धरावर आंब्याचं तोरण लावू शकता आपलं घर सुशोभित आणि स्वच्छ ठेवू शकता घरामध्ये तुम्ही देवीचा मंत्र जाप करू शकता किंवा तुम्ही टी व्हीवरती फोनवरती देखील लावून देऊ शकता नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर घट बसले तरीही आपल्याला सकाळ संध्याकाळ देवीची पूजा करायची आहे तर देवीची पूजा करत असताना धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही आरती करू शकता घंटी वाजवू शकता नवरात्रीमध्ये तुम्ही देवीला नऊ माळा अर्पण करायच्या आहेत नऊ नैवेद्य दाखवायचे आहेत तर प्रत्येक दिवशी तुम्ही देवीची होईल तेवढी सेवा करू शकता मनापासून केलेली सेवा ही देवापर्यंत नक्कीच पोचते तुम्ही तुमच्या इच्छेने आणि तुमच्या क्षमतेने तुम्हाला होईल तशी देवीची सेवा करू शकता परंतु याने केलं त्यानं केलं म्हणून तुम्ही नवीन काही न करता आपल्या कुळाचाराप्रमाणे देवीची सेवा नक्की करावी त्यामुळे देवी तुमच्यावरती नक्की प्रसन्न होईल घर सुशोभित ठेवा उपवास नाही करता आला तरी तुम्ही देवीचा मंत्र देखील नक्की करू शकता या दिवसामध्ये तुम्हाला जी मासिक धर्म आला असेल तर त्याचं देखील पालन करावं लागेल काही नियमांचं पालन करावं लागेल इतर वेळेस तुम्ही जर पाळत नसला तरीही काही हरकत नाही परंतु या दिवसामध्ये नऊ दिवसांमध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आला तर त्याचं तुम्हाला पालन करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करून विचारा चला भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद